नमस्कार, पाकसिद्धी किचन मध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। दिवाळीच्या रेसिपीज आपण पाहत आहोत। आपण ऑलरेडी दिवाळीचे फराळाचे पदार्थ चॅनलवर अपलोड सुद्धा केलेले आहेत। आज आपण पाहणार आहोत शंकरपाळी, अर्थातच खुसखुशीत शंकरपाळी, आणि तीही अतिशय हेल्दी, कारण आपण अजिबात मैदा वापरणार नाहीये। तर आपण कणकीची शंकरपाळी करणार आहोत। तर पाहूया कशी करायची अगदी सोप्यात सोप्या पद्धतीने आणि अगदी कमीत कमी साहित्यात झटकन होणारी शंकरपाळी। त्यासाठी मी इथे घेतलेलं आहे एक वाटी तेल। तुम्ही घरामध्ये आपण जी रेग्युलर यूजला वाटी जी वापरतो, साधारण माझ्याकडे जी वाटी आहे ती 200 ग्रॅमची वाटी आहे, तर तीच मी यूज केलेली आहे। त्याच वाटीने सेम एक वाटी साखर आणि एक वाटी पाणी आपण इथे शंकरपाळीसाठी आपल्याला लागणार आहे। तर हे सगळं जे आहे एकत्रितपणे आपल्याला एका पॅनमध्ये गरम करायचं आहे आणि व्यवस्थित त्याला थोडंसं उकळायचं आहे। हे मिश्रण मी उकळायला ठेवले आणि त्याच्यात अगदी छोटी कणी मिठाची घातलेली आहे, अगदी टेस्टसाठी म्हणून। अगदी मिश्रण आपल्याला चांगलं गरम करून घ्यायचं आहे। आपल्याला कुठल्याही प्रकारचा याच्यामध्ये पाक बनवायचा नाहीये। साखर व्यवस्थित चांगली डिझॉल्व झाली आहे, तुम्ही बघू शकता अगदी व्यवस्थित साखर ऍब्झॉर्ब झालेली आहे पाण्यामध्ये। आणि बस आपल्याला याच स्टेजला बंद करायचं आहे, कारण की आपल्याला त्याचा पाक अजिबात बनवायचा नाहीये। हे जे मिश्रण आहे जे आता गरम झालेलं आहे ते व्यवस्थित थंड होऊन द्यायचं, थंड झाल्यानंतरच आपल्याला ते यूज करायचं आहे। आपण साखर पाण्याचं जे मिक्सर तयार केलेलं होतं, तेल साखर पाणी एकत्र, ते आता पूर्णपणे थंड झालेलं आहे आणि आता आपल्याला त्याच्यामध्ये घालायचं आहे साधारण 4 वाट्या पीठ। मी पूर्णपणे गव्हाचं पीठ यूज करते आहे याच्यामध्ये। 4 ते 4.5 वाट्या पीठ याच वाटीने आपण घेतले ज्या मापांनी आपण साखर घेतलेली होती किंवा पाणी घेतलेलं होतं। तर साधारण याच्यामध्ये 4 ते 4.5 वाट्या पीठ बसतं। हे आपल्याला व्यवस्थित म्हणजे मिक्स करून घ्यायचं आणि त्याचा आपल्याला छान डो बनवायचा। कणकीचा गोळा जसा बनवतो आपण पुरीच्या कणकीसाठी, तसं आपल्याला साधारण खूप अगदी घट्ट नाही आणि अगदी पतला नाही, थोडस घट्ट म्हणजे असलेलं तरी चालतं, कारण की ते पुरीच्या कणकीसारखाच डो आपल्याला बनवायचा आहे। तर साधारण 4.5 वाट्या पीठ मला याच्यामध्ये लागणार आहे। या पद्धतीने मी व्यवस्थित छान कणिक मळून घेतली ही शंकरपाळीची। तुम्ही पाहू शकता अगदी परफेक्ट, आणि हा असाच टेक्स्चर आपल्याला पाहिजे आहे, तरच शंकरपाळी आपली छान क्रंची आणि खुसखुशीत होणार आहे। पाहू शकता तुम्ही अगदी याच पद्धतीने परफेक्ट आपला गोळा सेट करण्यासाठी 1-5 मिनिटं आपल्याला झाकून ठेवायचं आहे। पोळीच्या कणकीपेक्षा थोडासा मोठ्या आकाराचा आपण उंडा घेणार आहोत लाटण्यासाठी। पोळीपेक्षा थोडस जाडसर असं आपण व्यवस्थित छान गोल लाटून घेतलेलं आहे। अजिबात कुठेही आपल्याला तेल किंवा पिठी लावायची गरज पडत नाही। आणि आता आपण याचे शंकरपाळी कट करून घेणार आहोत। तर साईडने मी साधारण पहिले एजेस कट करून घेतले याच्या। स्क्वेअर शेपमध्ये मी आत्ता कट करून घेतलेल्या आहेत या शंकरपाळ्या। पुढच्या याच्यामध्ये तुम्हाला मी कटरच्या साह्याने कशा कटिंग करायच्या तेही दाखवणार आहे। शंकरपाळ्या कातण्यासाठी ही कातण आहे माझ्याकडे, जी इझिली मार्केटमध्ये अवेलेबल असते या साईजची। तुम्ही कोणत्याही प्रकारची कातण घेऊ शकता आणि बस या कातणीने आपल्याला स्टँडिंग लाईनमध्ये पहिल्यांदा लाईन अशा करून घ्यायच्या आणि ऑब्व्हियसली नंतर स्लॅन्टिंग लाईन। डायगोनल शेपमध्ये टिपिकल शंकरपाळीच्या आकारामध्ये आपण हे सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने कापून घेतलेल्या आहेत। खूप जास्त जाड नका ठेवू आणि एकदम पतल्या पण करू नका, नाहीतर शंकरपाळी तळणारा क्रिस्पीनेस त्याला येत नाही, खुसखुशीत होत नाही मग शंकरपाळी। एवढ्याच थिकनेसमध्ये आपल्याला सगळ्या शंकरपाळ्या अशा पद्धतीने तयार करून घ्यायच्या आहेत। आपण या पद्धतीने सगळ्या शंकरपाळ्या तयार करून घेतल्या आणि आता आपल्याला त्या खान खुसखुशीत तळायच्या आहेत। त्यासाठी मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे।
मीडियम हीट वर आपलं तेल गरम झालंय, आपल्याला आपण चेक करू शकतो, पाहू शकता तुम्ही की शंकरपाळीचा छोटासा तुकडा मी तेलात टाकल्याबरोबर तो वरती आलेला आहे। शंकरपाळ्या आपण अशा फटाफट सोडायच्या आहेत तेलामध्ये। एकमेकांच्या धक्क्याने शंकरपाळ्या एकदम मस्त तळल्या जातात, तेलामध्ये जेवढ्या त्या मावतात तेवढ्या आपल्याला त्या सोडायच्या आहेत। मस्त गोल्डन कलर वर आपल्याला त्या व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत दोन्ही साइडने। तुम्ही बघू शकता अगदी मस्त छान फुलले आहेत त्या, आणि त्या जशा गार होतील तसे त्याला क्रिस्पीनेस पण खूप मस्त येणार आहे एकदम। शंकरपाळी तळण्याची एक मस्त खूण म्हणजे प्रत्येक शंकरपाळीच्या बाजूचा जो फेस असतो तेलाचा तो कमी होतो आणि त्या मस्त तेलावर छान फ्लोट होतात, तरंगायला लागतात, तेव्हा आपल्याला समजतं की शंकरपाळी मस्त छान तळली गेलेली आहे आणि ती आता आपल्याला बाहेर काढायची आहे। बघू शकता तुम्ही अगदी परफेक्ट तळल्या गेल्या आहेत, अशाच गोल्डन अगदी सुनहरा कलर वरती आपल्याला प्रत्येक शंकरपाळ्या तळून घ्यायच्या आहेत। आपल्या शंकरपाळ्या अगदी मस्त खमंग खुसखुशीत झालेल्या आहेत आणि त्या तळल्या पण खूप सुंदर झाल्या आहेत, अगदी सुरेख तळल्या गेलेल्या आहेत आणि त्याच्या लेयर्स पण बघू शकता तुम्ही अगदी परफेक्टली या तयार झाल्या आहेत। आणि याच प्रकाराने आपल्याला गोल्डन ब्राउनिश रंगावरती शंकरपाळ्या तळायच्या आहेत। आता मी तुम्हाला एक तोडून दाखवते शंकरपाळी, हे पहा मस्त एकदम परफेक्टली। जेव्हा त्या थंड असतात त्यावेळेलाच त्याचा हे व्यवस्थित सेट होतो, कारण जेव्हा गरम असतात तेव्हा त्या मऊ असतात, पण जशा त्या थंड होतात तशा त्या बरोबर क्रंचीनेसमध्ये येऊन जातात। बघू शकता तुम्ही मस्त शंकरपाळीमध्येच थोडासा ट्विस्ट बिस्किट शंकरपाळी पण आपण बनवलेले आहेत, लहान मुलांचे अगदी जीव की प्राण, अत्यंत फेवरेट, अगदी इझिली आपण या बनवू शकतो। एक जसं आपण शंकरपाळीसाठी आपण पीठ लाटलं म्हणजे गोळा लाटला होता पोळी, अगदी त्याच प्रकाराने एक पोळी लाटून घ्यायची। आणि हा कुकी कटर आहे माझ्याकडे, या कुकी कटरच्या साह्याने वेगवेगळ्या शेप्सचे कुकी कटर मार्केटमध्ये अगदी इझिली अवेलेबल असतात, तर याच्या साह्याने मी या सगळ्या तयार करून घेतलेले आहेत आणि अगदी खायला अक्षरशः बिस्किटासारखी त्याची टेस्ट येते आणि अगदी हेल्दी आहेत या, कारण की कणकीपासून बनवलेले आहेत आणि मुलांना तर जबरदस्तच आवडतात। त्यामुळे असा एक प्रकारे करायला आणि दिवाळीचा थोडासा एक वेगळा ट्विस्ट द्यायला काहीच हरकत नाही आहे, त्यामुळे या प्रकार पण नक्की ट्राय करून बघा। बिस्किटच्या आकारातली ही फ्युजन शंकरपाळी नक्की करून बघा आणि कशी वाटते ती मला नक्की कळवा। आणि अर्थातच लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका। पाकसिद्धी किचन, पुन्हा भेटूया अशाच एखाद्या खमंग रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।